आता बातमी तुळजापूरमधून आहे. तुळजापूरमध्ये श्री श्री रविशंकर यांच्या कार्यक्रमामध्ये गोंधळ झालाय. समाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रमात काळे झेंडे दाखवलेले आहेत. पोलिसांनी समाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय. नेमकं काय घडलाय प्रकार राहुल कुलकर्णी यांच्याकडनं जाणून घेऊ. राहुल, साधारणपणे 2 वर्षापासूनची एक तक्रार आहे संभाजी ब्रिगेडची. श्री श्री रविशंकर यांच्या अधिकृत फेसबुक पेजवरून समर्थ रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भातला एक मजकूर अपलोड करण्यात आलेला आहे आणि त्याला संभाजी ब्रिगेडचा विरोध होता. त्यांचं असं म्हणणं होतं की या संदर्भामध्ये श्री श्री रविशंकर यांनी महाराष्ट्राची माफी मागावी, त्यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करावा. ही सगळी संभाजी ब्रिगेडची जी मंडळी आहे ती पिंपरी चिंचवडची आहेत, परंतु त्याची दखल घेतली जात नाही म्हणून त्यांनी तुळजापूरमधल्या ह्या कार्यक्रमामध्ये काही आंदोलन करण्याचा प्रयत्न केला, काळे झेंडे दाखवले आणि त्यावेळेला हे जे कार्यकर्ते होते त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. कार्यक्रम मात्र व्यवस्थित सुरू आहे. राहुल, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.